वर्षानुवर्ष जमा झालेला हातापायांवरचा काळा थर अगदी क्षणात निघून जाईल. कितीही काळे पडलेले हातपाय असू द्या, त्यांचा मळ अगदी चुटकीसरशी निघेल असा हा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. इथे मी बटाटा व्यवस्थित कापून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपल्याला मस्त थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे काय होईल, तुमच्या हातापायांची जी त्वचा आहे ती नैसर्गिकरित्या ब्लीच होणार आहे आणि त्यावर असलेला काळा थर ऑटोमॅटिकली निघून जाईल. आता तुम्ही म्हणाल की आपण पार्लरमध्ये मॅन्युक्युअर पेडिक्युअर करू शकतो. हो, नक्कीच करू शकतो, परंतु त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये केमिकलचा वापर हा असतोच. त्यामुळे आपली हातापायांची त्वचा काही वेळासाठी उजळ होते, परत नंतर ती काळी पडू शकते. आता हे बटाट्याचे काप व्यवस्थित आपण धुवून घेतलेले आहे, त्यानंतर आपल्याला याच्यावरती घालायची आहे हळद. एक चिमूटभर हळद मी ते टाकलेली आहे. आता तुम्ही साध्या हळदीऐवजी जी आपली आंबे हळद असते तिचाही वापर करू शकता, त्याने तर तुम्हाला डबल रिझल्ट मिळेल. हळद व्यवस्थित या बटाट्यावर आपण पसरून घेतलेली आहे. आता या उपायासाठी आपल्याला जो टाईट बटाटा असतो त्याचाच वापर करायचा आहे. सुरकुत्या पडलेला बटाटा इथे घ्यायचा नाही. आता या पद्धतीने आपण आपल्या हाताची त्वचा जी आहे ती मसाज करू शकतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हाताला या पद्धतीने मसाज करा. तुमचे पाय जर काळे पडले असतील तर तुम्ही पायांचीही मसाज करू शकता. तसेच चेहरा गोरा करण्यासाठी आपल्या चॅनेलवर भरपूर व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, तर आपल्या चॅनेलला भेट द्या, तुम्हाला ते नक्की सापडतील. आता 5 ते 6 मिनटं हात याने स्क्रब केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट लगेच पाहायला मिळेल. साध्या थंड पाण्याने नंतर आपल्याला हातपाय धुवून टाकायचे आहे. अगदी 5 ते 6 मिनटाच्या आतच तुमचा हातावरचा पायावरचा मळाचा थर गेलेला तुम्हाला दिसेल. बऱ्याच वेळेला आपल्या हातांचे जे कोपर आहे ते काळे पडलेले असतात, गुडघे काळे पडलेले असतात, त्या ठिकाणी मळ जमा झालेला असतो, तर त्यासाठी हा अत्यंत रामबाण उपाय आहे. तुम्ही पाहू शकता की मी ते हात स्वच्छ केलेले आहे आणि आपल्या हातामध्ये लगेच फरक जाणवतो आहे. उन्हामुळे जे टॅनिंग झालेलं असतं किंवा मळामुळे जो आपल्या त्वचेचा भाग काळवंडलेला असतो तो अगदी क्षणात स्वच्छ होतो. व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.